नमस्कार बंधू आणि भगिनीनो, मी महादेव पटेल आज आपल्याला ही जी इमारत दाखवत आहे, ही जी बिल्डिंग दाखवत आहे, तर या बिल्डिंगमध्ये 1 BHK आणि 2 BHK अशा प्रकारचे फ्लॅट आहेत. लोन करायचं असेल तर 15 लाख 80 पर्यंत जाईल. कॅश अमाऊंट असेल तर 15 लाखामध्ये बसेल तुम्हाला. 2 BHK साधारण 27-28 लाखापर्यंत जातो. हे जे फ्लॅट आहेत ते ह्या भागातील अतिशय स्वस्त अशा रेटमध्ये हे फ्लॅट आहेत, त्याच्यामुळे हे तुम्हाला फायदेशीर आहे. 25 लाखाचा फ्लॅट 15 लाखामध्ये, 1 BHK 25 लाख 30 लाख या फ्लॅटची किंमत आहे. MIDC रोड आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या शेजारी ही बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे ह्याचे जे रेट आहेत ते अतिशय चांगलं किंवा भविष्यात जर विकायचं असेल तर तुमचे पैसे डबल केल्याशिवाय राहणार नाही. हे 25 लाखाचा फ्लॅट आपण 15 लाखामध्ये रेडीमध्ये देतो. आणि तुम्हाला जर स्कीममध्ये घ्यायचं असेल, स्कीममध्ये 15 लाखामध्ये सुद्धा 2 BHK देतो आपण, पण त्याला 2 ते 2.5 वर्षाचा अवधी लागतो पजेशन मिळायला, आणि ते रोखीन पैसे भरावे लागतात. जर रेडी पाहिजे असेल तर हा सुद्धा तुम्ही चॉईस करू शकता. 1 BHK 2 BHK फ्लॅट दाखवणार आहे. मुंबईतील लोक असतील, पुण्यातील लोक असतील, तळेगावातील लोक असतील, मावळ तालुक्यातील लोक असतील, तर त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे आणि भविष्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हमी देणार ही बिल्डिंग आहे. हे बिल्डिंग आपण बघतच आहात, तर या बिल्डिंगमध्ये अतिशय विस्तृत असं आणि मोठं असं पार्किंग आहे. या ठिकाणी 2-व्हीलर 4-व्हीलर लावण्याची चांगली सोय आहे. मेन गेट आहे. हे अशा प्रकारचं पार्किंग आहे, फार मोठे हे पार्किंग आहे. पूर्ण एरिया तुम्ही बघू शकता. अतिशय भव्य असा हा पार्किंगचा एरिया आहे. इथे जे आहे अगदी स्वस्त रेटमध्ये तुम्हाला फ्लॅट मिळणार आहेत. तर इथं लोक बघून जात आहेत. इथं आता वरती फ्लॅट दाखवतोय मी तुम्हाला. जिना आहे हा, आणि इथं सेपरेट मीटर दिलेले आहेत. हा 101 नंबरचा फ्लॅट आहे. अशा प्रकारे विंडो आहे. त्या अगदी दर्जेदार कंपनीचे स्विच आहे. त्याच्यानंतर डोअरची क्वालिटी आहे, ते डोअरची क्वालिटी जबरदस्त आहे. आणि बांधकाम वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. इथं आता गॅलरी आहे. ही गॅलरी बघू शकता तुम्ही. या गॅलरीमध्ये तुम्हाला वाढवता येऊ शकतं. पाण्याचा निचरा होण्यासाठी हॉल पण ठेवलेला आहे. किचन आहे इथं. उजेड वगैरे भरपूर प्रमाणात आहे. बेसिन आहे, लाफ्ट आहे. इथं बाथरूम आहे. बाथरूमला पण लाफ्ट आहे. वरती वस्तू ठेवू शकतो आपण. त्यांना चांगल्या क्वालिटीचे कॉक सुद्धा बसवलेले आहेत. हे विंडो आहे. इथं हा संडास आहे. तर याच्यामध्ये बेसिनची व्यवस्था केलेली आहे. इथं हा बेडरूम आहे. बेडरूमला सुद्धा लाफ्ट ठेवलेला आहे वरती. दरवाज्याची क्वालिटी वगैरे 1 नंबर आहे. बेलची सोय केलेली आहे. इथं 1 BHK आहे, 101 नंबरच्या. 4 फ्लॅट राहिलेले आहेत. तर फ्लॅट बघू शकता. तुम्हाला जो पसंत पडेल तो तुम्ही घेऊ शकता. इथे अशा प्रकारे आहे. हे संडास बाथरूम एकत्रितपणे आहे. इथं याचा स्पेस फार मोठा आहे. कॉकची क्वालिटी वगैरे 1 नंबर आहे. तर इथं फॅन वगैरे बसवू शकतो आपण. खिडकी आहे संडासमध्ये. इंडियन टॉयलेट आहे. हे बेसिन आहे. हे किचन आहे. असं या पद्धतीनं बाहेर गॅलरी पण मिळेल आपल्याला. अशा प्रकारे हा निसर्गाचा व्ह्यू आहे इथं. तर आता मी हा 2 BHK तुम्हाला दाखवत आहे. तर हा 2 BHK अशा पद्धतीनं आहे. हा 2 BHK प्रवेश केल्यानंतर फ्लॅट नंबर 301. तर इथं आल्यानंतर मोठा असा हॉल आहे.
इलेक्ट्रिकल स्विच आहे ते सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाचे आहे. अतिशय सुंदर असं इलेक्ट्रिशियनचं काम केलेलं आहे. हा आपल्याला हॉल दिसतो. हॉल नंतर किचन आहे, किचन नंतर बेडरूम आहे, इकडं मास्टर बेडरूम आहे. भरपूर मोठा एरिया आहे हा हॉलचा. हे विंडो आहे, मोठी अशी विंडो आहे. हॉलला अटॅच बाल्कनी आहे. बाल्कनीचा व्ह्यू आहे. पाणी जाण्यासाठी हॉल ठेवलेला आहे. अतिशय सुंदर असा देखावा आहे. इथं पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे. हॉल नंतर किचन मध्ये जातो. उजवीकडे फार मोठा असं बाथरूम ठेवलेला आहे. शॉवरची सोय आहे. परत वरती लाफ्ट आहे. चांगल्या प्रकारचे टाईल बसवण्यात आलेले आहे. विंडोज आहे. त्याच्यानंतर हे किचनचं दृश्य आहे. किचन टाईल्स आहेत. ते अतिशय सुंदर असे किचन टाईल आहेत. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं बेसिन आहे. चांगल्या क्वालिटीचे कॉक बसवलेले आहेत. हा संडास आहे. चांगल्या प्रकारचं हे सगळं साहित्य बसवलेलं आहे संडासमध्ये. विंडो आहे. अतिशय सुंदर दर्जाचं बेसिन आहे. स्विच वगैरे आहे. तिथं डोअरबेलची सोय ठेवलेली आहे. हा जो डोअर आहे तो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा असा हा डोअर आहे. सेकंडरी बेडरूमला चांगल्या दर्जाची विंडो आहे. ठिकठिकाणी स्विच असे ठेवलेले आहेत. वरती लाफ्ट आहे. इथं स्विच आहे. मास्टर बेडरूम मध्ये जायचं आहे आपण. विंडो आहे. बाहेरचं अतिशय सुंदर असं दृश्य आहे. हे कमोड टॉयलेट आहे. वॉक आणि ज्या वस्तू आहेत त्या अतिशय सुंदर अशा वापरलेल्या आहेत. मध्ये शॉवर वगैरे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. 400 square feet स्वतःच्या मालकीचा असा ओपन टेरेस मिळतो आपल्याला. भविष्यामध्ये ह्याचा बेडरूम काढू शकतो आपण किंवा एक रूम काढू शकतो. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल. हा संपूर्ण एरिया वडगाव स्टेशन आणि इकडं तळेगाव स्टेशन. तळेगाव स्टेशन 3 मिनिटाच्या अंतरावर आणि वडगाव स्टेशन 5 मिनिटाच्या अंतरावर. हा MRTC रोड आणि इथं हिल आहे. हरणेश्वर टेकडी आहे. पाय मोकळ करण्यासाठी हरणेश्वर टेकडीवर जाऊ शकता.